नमस्ते, मी रंजना माळवदे, मी वाघोली पुण्याहून आली आहे. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांची ट्रीटमेंट मी गेले 6 महिने घेते आहे. खरंतर हे मला माझ्या जावेने मला हे सांगितलं, डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचं नाव. तिच्याकडून मी प्रेरणा घेऊन मी ह्या कॅम्पसाठी इथे आलेली आहे. त्याच्या आधी मी 6 महिने ही ट्रीटमेंट घेते आहे. ही ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी मला थोडासा शुगरचा थोडा त्रास होता, म्हणजे बॉर्डरलाईन वगैरे होती. माझं HbA1c 6+ वगैरे असं यायचं, 6.4 वगैरे असं यायचं. पण त्यानं थोडंसं मला स्किनवर वगैरे असं थोडंसं त्रास होत होता आणि इतरही थोडे छोटे छोटे त्रास होत होते. तर मी हे ह्यांचा प्रोटोकॉल सुरू केल्यापासून माझ्या HbA1c बऱ्यापैकी अगदी चांगला पॉझिटिव्ह पडलेला आहे. माझं 6.4 माझं 5.8 आलेलं आहे आणि ह्याचं आता मला आता कसलाच त्रास होत नाही आहे. स्किन वगैरे एकदम हेअर फॉल्स वगैरे हे जे होतं ते त्रास खूप कमी आलेले आहेत आणि आता कसलीच गोळी वगैरे काहीच नाही आहे मला. त्यामुळे मी ह्या कॅम्पमध्ये येऊन खूपच खुश आहे आणि सरांचं हे 5 जे कॅम्पिंग आहे ते तर म्हणजे अफलातून आहे, खूपच सुंदर आहे. ते म्हणजे घर वगैरे तर सगळं आजारपण हे सगळं विसरलेलंच आहे आणि इथलं जेवण खाण, इथलं जे काही व्यायाम करण्याची पद्धत आणि इथलं हे सराउंडिंग वगैरे जे आहे नेचरच्या अगदी आपण सांगितल्यात आहोत, खूप सुंदर इथलं सगळं वातावरण आहे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही त्यांचं शेड्यूल असतं ते तर म्हणजे आपण मोबाईल विसरतो, TV विसरतो, सगळ्यातून आपण अगदी मुक्त झाल्यासारखं वाटतं. आणि इतर ज्या काही मित्रमैत्रिणी आणि त्यांचे काही अनुभव आपल्याला मिळतात त्याच्यातूनही आपण खूपसं काही शिकण्यासारखं आपल्याला मिळतं इथं. त्यामुळे ह्या कॅम्पमध्ये येऊन पण मी खुश आहे आणि आता खरं तर आज शेवटचा दिवस आहे त्यामुळं खरंच जायला नको वाटतं इथून, इतकं सुंदर वाटतं आहे. इथलं जेवण खाण जे आपण पथ्यपथ्य जे म्हणतो ते काहीच इथं नाही. किंबहुना इथलं जे काही जेवण खाण असतं, जे काही नाश्ता असतो, डिनर असतं, ते परफेक्ट नॉर्मल माणसासारखं असतं. कारण आता आपण डायबिटीस मुक्त झालेलो आहोत त्यामुळं काही असं आपण वाटत नाही की आपण डायबिटिक होतो कधी काळी, अजिबात नाही. तो एक अनुभव खूप छान आला आणि हे जे 5 ह्यांनी जे काही आम्हाला इथं ट्रीट केलेलं आहे, जे मनाचं डिटॉक्सेशन केलेलं आहे ते खूप सुंदर होतं. म्हणजे ह्या गोष्टीवर पण आपण काही विचार करायचा असतो हे कधीच आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे हे जे सर सांगतायत मेडिटेशन, मनाचं मेडिटेशन, शरीराचं तर आपण डिटॉक्स हे करतोच घरी, इतर जे काही आपल्याला ट्रीटमेंटमध्ये दिलेलं आहे, पण हे मनाचं जे शुद्धीकरण आहे ना ते तर खूप मेडिटेशनमध्ये शिकलो. हे खूप मला जास्त भावलं ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये. आणि आपल्याबरोबर जे अटेंडी येतात त्यांच्यातही बरंच फरक पडत आहे. जे घरी गेल्यावर आपल्याला कळणार आहे अर्थात त्यांच्याही स्वभावात बऱ्यापैकी फरक पडणार आहे. त्यामुळे हे मला कॅम्प अतिशय आवडले आणि मी मॅच टू मॅच प्रयत्न करणार की दरवेळेला मी जे काय एलिजिबिलिटी असते दर 6 महिन्यांनी वगैरे त्या प्रत्येक वेळेला मी येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा माझा अनुभव अगदी मेमोरेबल आहे, मी कधीही विसरू शकणार नाही. ह्याबद्दल मी डॉक्टर भाग्येश कुलकर्णींना तर मनापासून धन्यवाद देतेच आहे आणि हा अनुभव मी सगळ्यांबरोबर शेअर पण करणार आहे, त्याचा मी प्रसार पण करणार आहे. जर कोणी येण्यासाठी उत्सुक असेल तर त्यांना पण काही मी इन्स्पायर करणार. त्यामुळं मी सर्व टीमचे आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णीचे खूप खूप मनापासून धन्यवाद देते. थँक्यू.